शेतकरी ज्या वेळेस आपल्या पिकावरती तणनाशक असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल यांचा मारा करतो, पण यांचं आपल्याला रिझल्ट भेटत नाही, यामागचं मूळ कारण काय असेल? नमस्कार, मी रोशन पाटोळे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिलॉगमध्ये स्वागत करतो. आज आपण आलोय आपल्या गावातच व्हिजिट द्यायला. व्हिजिट आहे मुसळेश्वर कृषी सेवा केंद्र मुसळगाव. त्यांचं नाव आहे रोहन शिरसाट आणि ते कृषी सल्लागार आहे. शेतकऱ्यांना जे पण प्रश्न पडतात त्यांचं निवारण करण्याचं काम ते करतात. शेती तुमची सहकार्य आमचं, या ठिकाणी त्यांचा नंबर पण तुम्हाला बघायला भेटेल. प्रोप्रा रोहन शिरसाट, ते स्वतः BSc ॲग्री आहे, त्याच्याखाली त्यांचा नंबर आहे. रासायनिक खतं, बी बियाणं, कीटकनाशकं त्यांच्या दुकानात भेटतील. आता या ठिकाणावरून आपण एंट्री करणार त्यांच्या दुकानामध्ये. या ठिकाणावरून त्यांच्या दुकानाला सुरुवात होते. त्याचे ओनर बसलेले आहेत या ठिकाणी, रोहन शिरसाट, त्यांचे मित्र बापू शिरसाट. दोघं काहीतरी प्रायव्हेट गप्पा मारत होते, पण व्हिडिओ बघितला पण मग जागेवर त्यांची बोलतीच बंद झाली. इथून बघू शकता प्रत्येक रॅकवरती वेगवेगळ्या प्रकारची औषधं त्यांनी लावलेले. जर कोणाला त्याच्याविषयी काही अडचण असेल तर त्यांचा नंबर तुम्ही बघितलाच आहे बोर्डावरती, बॅनरवरती. तुम्ही पर्सनली त्यांच्याकडून सल्ला घेऊ शकतात, त्यांना प्रश्न विचारू शकतात. आपण थोड्या वेळात त्यांच्याशी गप्पा मारणारच आहे. शेतकऱ्यांच्या काही अडीअडचणी असतात, छोटे छोटे प्रश्न आपण त्यांना विचारून त्यांचं त्याविषयी काय मत आहे आपण ते जाणून घेणारच आहोत. हे दुकानाचे मालक मुसळेश्वर कृषी सेवा केंद्र रोहन शिरसाट. नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रोहन शिरसाट, मुसळेश्वर कृषी सेवा केंद्राचा प्रोप्रायटर. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की सध्या स्थितीला नवीन नवीन रोग शेतावरती येत आहे, आपल्या पिकावरती येत आहे, याचं मूळचं कारण काय असू शकतं? याचं मुळात कारण असं की आपला वारंवार वापरला जाणारा रासायनिक खतांचा जास्तीत जास्त वापर आणि जे काही आपण तणनाशक वापर करतो यांचा जास्तीत जास्त वापर झाल्यामुळं जमिनीचा ऱ्हास होऊ राहिला. जमिनीमध्ये जे तुम्ही रासायनिक खतं जास्त वापरता यात क्लोराईडचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त असतं, त्यामुळं जमिनीत क्षारचं प्रमाण वाढल्यानंतर किंवा क्लोराईडचं प्रमाण वाढल्यानंतर मुळी चालत नाही, मुळी पूर्णपणे स्टॉप होत चालते आणि त्यामुळं नवनवीन पिकांना आजार रोग तुम्हाला अनुभवायला भेटतात. दरवर्षी बरेच प्रॉब्लेम येतात आपल्याला. आसमानी संकटं आहेच, पण हे आपण स्वतः हाताने ओढवलेले संकट आहेत की जी आपण जमिनीमध्ये आता बघतोय. बऱ्याच पिकांना नवनवीन आजार, दरवर्षी नवीन आजार आढळून येत आहेत आपल्याला. म्हणजे मूळचे जे घटक आपल्या जमिनीमध्ये पाहिजे, आपल्या मातीमध्ये पाहिजे, आपल्या शेतामध्ये पाहिजे, ते सध्या राहिले नाही आहे. हे तर ऑलरेडी होते जमिनीमध्ये, सर्व होतं, पण ते आपण नाश करत चाललो आहे त्यांचा. आपण सगळ्या गोष्टींना कारणीभूत आपण स्वतः आहे. तर माझा एकच सल्ला राहील या गोष्टीवर की लोकांनी बऱ्यापैकी रासायनिक खतं आणि जे आपले तणनाशक आहेत बऱ्यापैकी त्यांचा वापर कमी करायला पाहिजे. रासायनिक खतांचा आपण बडीमार आपल्या शेतावरती, आपल्या पिकावरती जास्त केल्यामुळं जमिनीचा किंवा मातीचा जो कस आहे तो निघून गेला. नक्कीच नक्कीच, जमिनीचा जो काही त्रास जमिनीला होतोय तो आपल्या स्वतःच्या आपल्या कारणांमुळे होऊ राहिला. आपण जे रासायनिक खत जास्त वापरतो किंवा जेव्हा आपल्याला नवीन पीक लावायचे त्यापूर्वी आपण जे काही तणनाशकांचा अतिप्रमाणात वापर करतो, तण जाण्यासाठी नक्कीच आपल्याला जो शेतमजूर आहे आज मजुरी परवडत नाही आहे, ठीक आहे, पण जे आपण त्याच्या व्यतिरिक्त जो पर्यायी मार्ग जो काढला आहे तो पण घातकच आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि शेतीसाठी. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की जिकडे तिकडे आपण गेल्यावरती शेतकरी एका गोष्टींना त्रस्त आहे, ते म्हणजे जमिनीमध्ये बुरशी जास्त वाढली आणि उणी जास्त लागली. हा उणी आणि बुरशी प्रकार काय आणि याच्यावरती आपण परमनंटली काही उपाय आपल्याकडे आहे का? उणी आणि बुरशी याच्यावरती परमनंटली असा कुठलाही पर्याय नाही आहे, कारण आपण जे हार्वेस्टिंग करतो त्यानंतर बऱ्यापैकी जो पिकांचा काडी कचरा किंवा त्याचं बऱ्यापैकी जे अवशेष बाकी असतात त्याच्यावरती बुरशीचा, नंतर परत जे काही स्पोर्स असतात म्हणजे जे काही त्याचे बीजाणू असतात ते असतातच. ज्या टायमाला तुम्ही नवीन पीक करणार त्याच्यात तुम्ही मशागत केल्यानंतर, नवीन पीक केल्यानंतर परत त्याला पोषक वातावरण भेटल्यानंतर ती बुरशी नक्कीच परत ॲक्टिव्ह होते. तसंच किडींचंही एक लाईफ सायकल असतं, ते
आपण जर म्हणू की कायमच्या कंट्रोल होतील, त्या कायमच्या नाही कंट्रोल होणार. तात्काळ तुम्हाला जे काही पीक निघेपर्यंत त्याचा रिझल्ट भेटू शकतो. जे औषध तसे त्यात अवेलेबल आहेत आपल्याकडे ते सगळे, की जेणेकरून तुमच्या पिकाला तो त्रास तेवढ्यापुरता आपण त्या पिकापुरता कंट्रोल करू शकतो. नवीन पिकाला तो पुन्हा येणारच आहे, तुम्हाला ते नवीन परत करणं गरजेचंच आहे, कारण त्यांचा लाईफ सायकल संपवणं एवढंही सोपं नाही. म्हणजे परमनंटली जर बघायला गेलं तर शेतकऱ्यासाठी उनी आणि बुरशी याच्यावरती उपाय नाही. म्हणजे लॉंग टर्मसाठी किंवा मग थोड्या काळासाठी त्याला आपण कंट्रोल करू, तात्काळ तुमचं पीक तरी आपण वाचू शकतो नक्कीच. म्हणजे ही गोष्ट करू शकतो हो, नक्कीच आपलं पीक वाचू शकतो आपण. त्यासाठी पर्याय आपल्याकडे आहे, उपलब्ध आहे, कधी तुम्ही संपर्क साधू शकता यांच्या दुकानामध्ये. ते बुरशीची नाशक असेल किंवा मग जमिनीतील कुठल्याही प्रकारची बुरशी, हुमणी आळी किंवा काळी आळी यांचा बऱ्यापैकी बऱ्याच प्रमाणात त्रास लोकांना अनुभवायला भेटतोय, आणि तो 100% कंट्रोल होऊ शकतो त्या पिकापुरता तात्काळ. तर तुम्ही नक्कीच तो वापरू शकता आणि संपर्क साधू शकता आम्हाला. शेतकरी ज्या वेळेस आपल्या पिकावरती तणनाशक असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल यांचा मारा करतो, पण यांचं आपल्याला रिझल्ट भेटत नाही, यामागचं मूळ कारण काय असेल, त्यावरती काही उपाय आहे का? यावरती नक्कीच उपाय आहे आपल्याकडे. म्हणजे बऱ्यापैकी सर्वांकडे उपाय आहेच या गोष्टीवरती, पण ते सर्वांनी अवलंबला पाहिजे. जे आपण कीटकनाशक किंवा तणनाशक यांचा वापर करतो, जास्त करून तणनाशकांवरती, जे तुम्हाला तणनाशकांचे बऱ्याच वेळा रिझल्ट भेटत नाहीत, याला एकमेव कारण असं की तुम्ही जे पाणी वापरता ते पाणी दिसताना जरी तुम्हाला स्वच्छ दिसत असलं किंवा एकदम नितळ दिसत असलं, तरी पण त्यामध्ये क्षारांचं प्रमाण भरपूर असू शकतं किंवा त्याचा TDS जास्त असू शकतो, त्या पाण्याचा सामू PH त्याचावाला बऱ्यापैकी जास्त कमी असू शकतो. तर या गोष्टी शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही. शेतकरी काय करतो, पाणी घेतो, भले तो पाटाचं घेऊ, विहिरीचं घेऊ, बोरचं घेऊ, ते पाणी घेतो आणि डायरेक्ट फवारणी करतो. तर ही फवारणी करताना काळजी घेण्याचं कारण असं, तुम्ही एकतर साधा सोप्पा आपला घरगुती उपाय पण आहे त्याच्यासाठी, सायट्रिक ॲसिड जे की आपल्या निंबू जे असतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात असतं, तुम्ही एकतर फवारणीपूर्वी तणनाशक किंवा कीटकनाशक किंवा बुरशीनाशक पाण्यामध्ये तत्पूर्वी तुम्ही एक लिंबू त्याच्यामध्ये पाण्यामध्ये पिळून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. लिंबू व्यतिरिक्त अजून पर्याय आहेत मार्केटमध्ये. जर लिंबू नसतील, तुम्हाला प्रत्येक वेळेला लिंबू नाही अवेलेबल होणार, तर त्या टायमाला तुम्हाला TDS PH आणि हे मेंटेन करण्यासाठी बऱ्यापैकी औषधंही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर तुम्ही नक्कीच ते पर्यायी मार्ग आपल्याकडे आहेत, तुम्ही नक्की त्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याला. तुम्ही नक्कीच ज्या टायमाला फवारणी करणार, तणनाशक असो, बुरशीनाशक असो, कीटकनाशक असो, ही फवारणी करण्यापूर्वी ते औषध तुम्ही पाण्यात आधी टाकून घ्या आणि मग नंतर तुम्ही तुमचे तणनाशक, बुरशीनाशक, कीटकनाशक त्यामध्ये त्या पाण्यात मिसळून मग फवारणी करा. तर तुम्हाला त्याचे जे काही रिझल्ट्स आहेत हे चांगले बघायला मिळतील. त्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पुन्हा फवारणी करावी लागणार नाही किंवा तुमचा त्रास कमी होईल त्या गोष्टीमुळे. जमिनीचा pH असेल, पाण्याचा क्षार असेल, तो जर व्यवस्थितपणे मेंटेन असला तर आपण जे रासायनिक खत मारतो किंवा मग तणनाशक मारतो, बुरशीनाशक मारतो, बरोबर, रिझल्ट नक्कीच आपल्याला, म्हणजे नक्कीच आपल्या जमिनीमध्ये भूसुधारक आपण वापरणं आज गरजेचं आहे. जमिनीचाही pH सामू पूर्णपणे ढासळलेला आहे आता. खूप सुंदर अशी माहिती आपल्याला कृषी सल्लागार रोहन शिरसाट यांनी दिलेली आहे. आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्यांचा नंबर सोडू, जर काही प्रश्न असतील डायरेक्टली तुम्ही त्यांना कॉल केला, व्हॉट्सअपला मेसेज केला तरी प्रश्न येतील, तुमच्या उत्तर देतील नक्कीच नक्कीच. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रिअल रोशन पाटोळे व्हिलॉग या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करण्यास विसरू नका. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी सुद्धा एक माझा बळीराजा म्हणून चॅनल ओपन केलाय. जर तुम्हाला काही प्रश्न असतील निरसन त्यांच्या त्या चॅनल मार्फत केलं जाईल. तुम्ही आमच्या पण चॅनल सबस्क्राईब करा, आमचं चॅनल पाहिल्यानंतर त्यांच्या पण चॅनल सबस्क्राईब करा. मराठी चॅनल आहेत, सपोर्ट करा, काळजी घ्या, सुरक्षित राहा, आनंदात राहा, खेळत राहा, हसत राहा. धन्यवाद. धन्यवाद.